खरड्याच्या काड्या आणि कागदाच्या पट्ट्या वापरून आपले पाढ्यांचे तक्ते आपणच करायची कृती आपण बघूया. समजा आपल्याकडे दोन खरड्याच्या काड्या आहेत आणि त्या आपण एकमेकांवर अशा ठेवल्या, तर जो सांधा तयार होईल ते आपलं गुणाकाराचं उत्तर झालं आणि जितका काढ्या ठेवल्यात त्याचा आपण गुणाकार केला आहे असं समजू. म्हणजे एक गुणिले एक ह्याचं उत्तर एक आहे असं आपण आपल्या तक्त्यात नमूद करू. आता आपण दोन आडव्या काड्या ठेवू आणि दोन उभ्या काड्या ठेवू. ह्याचा अर्थ आपण दोन आणि दोनचा गुणाकार करतोय. आता सांधे किती येत आहेत ते मोजूया. तर सांधे येत आहेत एक, दोन, तीन आणि चार. म्हणजे दोन गुणिले दोन ह्याचं उत्तर चार आहे असं आपण आपल्या तक्त्यात लिहून ठेवूया. आता अजून थोडे गुणाकार बघूया. आता समजा आपल्याकडे तीन उभ्या काड्या आहेत आणि दोन आडव्या आहेत. ह्याचा अर्थ तीन गुणिले दोन हे गणित करूया आणि सांधे मोजूया तर आपल्याला दिसतील सहा. म्हणजे तीन गुणिले दोन ह्याचं उत्तर सहा आहे. आता समजा आपल्याकडे चार आडव्या काड्या आहेत आणि तीन उभ्या काड्या आहेत. तर चार गुणिले तीन ह्याचं उत्तर सांधे मोजून आपल्याला बारा आहे असं लिहून ठेवता येईल. असे आपले पाढ्याचे तक्ते आपल्या आपणच घरी बनवता येते. आता आपण नऊ गुणिले नऊ ह्याचा गुणाकार करून बघूया. ह्याच्यासाठी आपल्याला अर्थातच नऊ उभ्या काड्या आणि नऊ आडव्या काड्या लागतील. आणि आपण जर सांधे मोजत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की बरोबर 81 सांधे ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे नऊ गुणिले नऊ ह्याचं उत्तर 81 आहे असं आपल्याला आपल्या पाढ्याच्या तक्त्यात लिहून ठेवता येईल. बघा, आपल्या पाढ्यांचा तक्ता असा भरत चालला. गुणाकार म्हणजे समान अंकांची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज हे या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला लक्षात येईल. आता आपण शून्यांच्या गुणाकाराची गणित बघूया. इथे आपल्याला दोन गुणिले दोन ह्याचं उत्तर चार आहे हे काड्यांनी दाखवलेलं दिसेल. आता आपण एक काडी ह्यातली कमी करूया. आपल्याला दिसेल आता दोन गुणिले एक ह्याचं उत्तर दोन आहे हे सांधे मोजून आपल्याला लक्षात येईल. आता आपण आणखीन एक काडी कमी करू. आता आपल्याकडे उभी एकही काडी नाही, म्हणजे कुठचाच सांधा नाही. दोन गुणिले शून्य ह्याचं उत्तर शून्य आहे हे ह्याच्यावरनं आपल्याला दिसतं. आता समजा आपण अजून एक काडी कमी केली तर एक गुणिले शून्य ह्याचंही उत्तर शून्य आहे हे आपल्याला दिसेल. आणि कुठचीच काडी जर नसेल तर शून्य गुणिले शून्य ह्याचं उत्तर शून्य आहे हेही आपल्याला पडताळून बघता येईल. आता आपण थोड्याशा मोठ्या संख्यांचा गुणाकार बघू. यासाठी आपण कागदाची पट्टी वापरूया. एक कागदाची पट्टी म्हणजे 10 काड्या असं आपण ठरवून टाकू. जर दोन पट्ट्या आपण एकमेकांवर ठेवल्यात तर ह्याच्या सांध्याची किंमत होईल 10 गुणिले 10 म्हणजे 100. ही किंमत आपण त्या जोडावर लिहून टाकू. आता आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार बघू. आता समजा आपण दोन उभ्या काड्या ठेवल्या तर उभ्या अंकांची किंमत होईल 1 पट्टी म्हणजे 10 आणि 2 काड्या म्हणजे 2 ह्याचा अर्थ 12. आता जोडांची किंमत बघूया. एक काडी आणि एक पट्टी ह्यांच्या सांध्याची किंमत होईल 1 गुणिले 10 म्हणजे 10. आता समजा आपण तीन आडव्या काड्या ठेवल्या तर आडव्या रेषांची किंमत झाली 13 आणि सांध्यांची किंमत झाली परत 1 गुणिले 10 म्हणजे 10. आता हा गुणाकार झालाय 12 गुणिले 13. आता ह्याचं उत्तर सांधे मोजून पाहू. आता हे लक्षात ठेवू की पट्टीच्या सांध्यांची किंमत आहे 100, पट्टी आणि काडीच्या सांध्याची किंमत आहे 10 आणि दोन काड्यांच्या सांध्याची किंमत आहे 1. चला आता सांध्यांची बेरीज करू. पहिला आहे पट्टी आणि पट्टीचा सांधा, तो म्हणजे 100. पुढचा आहे 10चा, म्हणजे 110, 120, 130, 140 आणि 150. आता एकाचे सांधे धरू. 151, 152, 153, 154, 155 आणि 156. म्हणजे 13 गुणिले 12 ह्याचं उत्तर आहे 156. ही गणिताची सुंदर ऍक्टिव्हिटी PK श्रीनिवासन या महान गणितज्ञांनी आपल्याला शिकवली आहे.